मास्तर बायचं नक्की काय काम आहे काय माहिती, एवढं गाय गाय बोलवत नाही, इतक्या वेळा केलं मी त्यांना पण. मास्तर काय म्हणता मग, कसा झाला तुमचा वाढदिवस आजचा? हॅलो, मी तर विसरलोच होतो माझ्या वाढदिवशी. विसरलो तुम्ही निरोप धाडला की बाबा मला पटकन भेटा, लवकर भेटलं पाहिजे. मग मी माझ्या भानकडे माझ्या वाढदिवस विसरलो होतो. भेटण्याच्या नादात विसरलातच ना, पण मला लक्षात आहे. वाढदिवसाचं काय नाही हो, ते आजही होतोय पुढल्या वर्षी होतोय. तुम्ही काय बोलावलं मला, काय 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 म्हणजे तुम्ही कधीची वाट बघती तुमची, तुम्हीच येत नाही लवकर. असं तुम्हाला करायचं असेल ना काय, मग काही काम असेल ना माझ्याकडं ते करून. हो हो हो, आता तुमचा आज वाढदिवस आहे ना, मग तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायला नको का? मास्तरी बाई, तुम्ही मला शाळेत करायला ठेवले का? तेच सरप्राईज आहे आपलं काम. आता मी तेच म्हणते ना, शाळेत तुम्ही किती चांगले चांगले काम करता, साफसफाई पासून फायली बिली नोटीस वगैरे, वा 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 वा, हो सगळे तुमची तारीफच तारीफ करतात. एवढं मोठं मी किती एकटा माणूस सगळं सांभाळतोय बरं का, तुमचं सगळं ऑफिस नाही, तुम्हाला शाबासकीच दिली पाहिजे त्यासाठी. त्याच्यासाठी म्हटलं आज काहीतरी, आता एवढं काम करताच आहे तुम्ही, म्हणजे आमच्याकडे लक्ष देतच आहे नाही का तिकडे शाळेत, तेवढंच लक्ष जरा आता शेतात पण दिलं तर बरं होईल, म्हणून म्हटलं तुम्हाला भेटायलाच बोलावलं आणि आज जरा वाढदिवसानिमित्त सरप्राईजच देऊ असं. तुम्ही कोणतं बी काम सांगा, मी तुमच्या कामाला नाही म्हणलो का? कधीच नाही. तुमच्या ऑफिसापासून तुमच्या घोट्यापर्यंत तुमचं सगळं पुढचं मागचं मी बघतो, काम काम बघतो. कसं आपल्याला आहे ना गाम गाळेपर्यंत काम करायला आवडतं. वा वा वा, हीच गोष्ट मला तुमची लई आवडती. प्रामाणिक करतो आपण काम, आणि जोपर्यंत तुम्हाला आनंद भेटत नाही कामातून तोपर्यंत आपण करणार. बरोबर आहे, मग ते जाऊ दे शाळेच्या कामाचं. आता हे दुसरं काम जरा इकडे या बरं तुम्ही, जरा आपण तुमचं गिफ्ट बाकी आहे ना, प्रमोशन काय माहिती बघ, आता प्रमोशनच म्हणावं लागेल. आणि आता मात्र आहे ना मला हत्तीबस वाढवावं लागेल बाबा मास्तर भाई, कारण दोन दोन काम उरकायची म्हणजे. अहो सोपं आहे सगळं, आणि तुम्ही कसं हुशारच आहे, सगळं काय जमेल. चला माझ्या हत्याराला ते सोसलं पाहिजे. तुम्ही या तर या इकडे या या लवकर, घाबरू नका, चला लवकर बसा इथंच बस. मास्तर भाई तुम्ही ना लईच गाय करता, सगळ्याच कामात तुम्ही गाय करता. अहो गाय कशी असलीच पाहिजे, गाय केली ना की चांगली प्रगती होती, पटपट पटपट सगळं होतं ना व्यवस्थित होत. पण कसं होतं सगळीच काम गाय गाय नाही होत असं होते. असं म्हणताय का? पण सगळं ठीक आहे, पण आता तुमचं बर्थडे आहे ना आज, वाढदिवस आहे, त्याच्यामुळे म्हंटल का आता तुम्ही शाळेतलं काम चांगलं करतात करतो, पण आता म्हणजे तुम्हाला गिफ्ट द्यायचं नाही का त्याच्याबद्दल? छान छान काम करता, मग चांगले चांगले गिफ्ट नको का तुम्हाला? गिफ्ट द्या बाई थांबा. हो तर मग त्याच्या आधी तुम्हाला अजून एक काम द्यायचंय, आवडेल का तुम्हाला करायला? ह्याच्या आधी मला ती आवडणार. अहो आता कसे आमची जरा शेती, 10 एकर शेती. तुमची मोठी ना, तुमचं नुसतं सपाट मैदान उभ्या करू ना, मोठे गावात उगाले आजूबाजू. तेच ना, शेती आहे मोठी पण लक्ष द्यायला कोणीच नाही. बरोबर, मी काय म्हणते जरा तुम्ही लक्ष देता का आमच्या शेतीकडे? तुमच्या शेती मी लक्ष देऊ. टोमॅटो मिरच्या भोपळे सगळं सगळं सगळे बरं का आमच्या शेतीत. हे म्हणजे आता मास्तर भाई सांगा, हे म्हणजे तुम्ही मला आहे ना तुमच्या टमाट्यावर लक्ष ठेवायला लावलं का, म्हणजे डायरेक्ट मी ना नकळत तुमच्या लय जवळचा माणूस झालो. आता तुमच्या टमाट्यावर लक्ष ठेवणार आणि तिकडे शाळेत बी लक्ष ठेवणार. तुमच्या लय जवळचा माणूस मी झालो बाबा, मी कधी मला वाटलं टमाटर मी बघणार किंवा तोडणार, होय बाजारात नेला. हो हा बरोबर आहे की? बरोबर आहे, बरोबर आहे, कळालं. तर मग आता मी करणार, सांगितलं ना मी करायला. चांगले वाढदिवस दोन दोन काम काम पण छान नाही का? आणि दुसरं काय देणार होतं ते द्या ना तुम्ही, म्हणले याच्या आधी काय देणार काय गिफ्ट का वाढदिवसाचा? बाई आहेच का लक्षात? चालते, गिफ्ट काय बरं काय पाहिजे तुम्हाला सांगा तुम्ही. काय एक मिठी दिली तरी चालते, त्यातच होते. चालेल ना, तुम्ही सगळं काम बरोबर करणार ना? सगळं बरोबरच करणार, शेतीचं पूर्ण पूर्ण लक्ष ठेवणार. सगळं पूर्ण लक्ष ठेवणार. चालेल मग. या इकडे लवकर. मास्तरीन बाई
तुम्ही ना खरं मला म्हणजे वा वाढदिवसानिमित्त आहे ना मला आनंदच दिला बा तुम्ही मग आनंद दिलाच पाहिजे आनंद ठेवला ना पुढच्या माणसाला की सगळी कामं सोपी होतात नाही आता तुम्ही कसं आता तुमचं दोन दोन माया आता बघायचं म्हणजे काम हा आता बघा कसं तुम्ही शाळेचं काम चांगलंच करता त्याच्यात काही वादच नाही हाय की नाही हा आता तसं दुसरं काम करायचंय आता जबाबदारी वाढतीय बरं का तुमची मला कळलं तुम्ही आता पटकन घरी जा चिंता करू नका मी माझ्या घरी जातो चिंता करू नका आता काही मी तुमचं दोन्ही पण व्यवस्थित असं करतो काम दोन्ही काम दोन्ही म्हणजे एक शेतातलं काम आणि एक घरचं काम चालतंय तुम्ही आता तसं द्या ना परत एकदा शाळेत असताना ते असं फ्लाईंग केस कसं असं तीन महिने ना फक्त याच्यासाठी मातरीन बाई आणि शिपाई बाई शिपाई लपड काय बँकलीस बँकलीस 8 महिने झाले मी कार्याध्यक्ष माझ्यासाठी वर बढती नाही केली खजिनदार करा खजिनदार करा कोणी करीना आणि गडी 2 महिने झालं शिपाई झाला त्याला ब्लँकेस आपलं बटाटे तंबाटे बघायला अरे ना तुझा गाजा वाजा गावात केला तर नावाचा कार्याध्यक्ष थांबा जरा थांबा अहो अहो कामाची जबाबदारी किती आहे त्यांना अहो शाळेतलं काम इकडं आमच्या शेतातलं काम टोमॅटो बटाटो सगळं काय तेच बघतात की मग काय आता शेतातलं काम अरे तुला शेतातलं बाईला विचार आपलं काम कसं कामात आपण अजिबात चुकत नाही बिलकुल चोख आहे एकदम चोखपणाच येतो चोख आहे त्याच्यामुळं बरोबर काकड्या तांबटे मला सांगा बाई तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे काळ्या मुंगळ्याच्या नादी लागून त्याला शेतात घेऊन आलाय त्याला ब्लँकेट देत आहे आम्ही काय कमी होतो काय आमच्या कधी बघितलं का तरी तसं काही नाही हो तुम्ही विसरलात वाटतं आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाचं गिफ्ट दिलं त्यांनी वाढदिवसाला लांबून दिली मागच्या आठवड्यात माझा बर्थडे होता मला सांगा केक चार म्हणलं तर चाललं नाही उपाय शिवायचं नाही अडचणी आज तरण बाईंचे पेपर चालू होते 17 परीक्षा घाई गडबडी ते राहिलं पण आता कसा वेळ होता आणि माणूस काम करते त्याला काहीतरी द्यायला नको मला काही अजून शुभेच्छा यायच्या पुढून जातो तर यायच्या शुभेच्छा मातरीन बाई खुशाल राव तुम्ही त्याच्या नादी लागलाय 5 महिने झालं अध्यक्ष बाई आले तुम्ही माईक बघतच नाही राव बघते की मी सगळ्यांकडेच बघते तुम्हाला माहिती आहे की काय बघताय अहो तुमच्यासाठी मी कार्याध्यक्ष झालो थोडं लक्ष द्या संध्याकाळ बरं बरं एक काम करा नाराज होऊ नका आपण संध्याकाळी 7 वाजता या तिकडे ऑफिसला माझ्या येतो ना संध्याकाळी ना हो हो संध्याकाळी आता इथून फक्त बरं बरं मी जाते इकडनं शाळेत तुम्ही तुमची कामं करून संध्याकाळी 7 वाजता या अहो इथं कुठं चला हा हा बाई 7 वाजता येतो 7 वाजता येतो 7 वाजता